आता मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते खूप महत्वाचं आहे. रादर मी नेहमी बोलतो ते खूप महत्वाचं असतं, पण आताच त्याहूनही महत्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, ह्या आठवड्यापासून आपल्या अप्सरांना त्यांचे गुरु मार्क्स देणार नाही आहेत. त्यांना मार्क्स द्यायची जबाबदारी महागुरूंच्या सोबत तुम्हा सर्व प्रेक्षकांची आहे. तुम्ही SMS द्वारे त्यांना मार्क्स देऊ शकता. जेवढे जास्त SMS तेवढे जास्त मार्क्स. पण एक लक्षात घ्या, तुमच्या SMS ला वेटेज असणारे 50% आणि महागुरूंच्या मार्क्सना वेटेज असणार आहे 50%. तेव्हा त्वरा करा, आमच्या वोट लाईन्स ओपन झालेल्या आहे. आणि आता आपला आजचा विषय, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. याचं कारण, पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती करणारा गृहस्थ दुसरा तिसरा कोणी नसून एक मराठी होता. आणि त्या सद्गृहस्थांचं नाव होतं दादासाहेब फाळके. त्यांनी निर्मिती केलेल्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. आणि त्याहूनही अभिमानाची गोष्ट अशी की ह्या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ मराठी होते. त्यानंतर 1932 साली पहिला मराठी बोलपट आला आणि त्या चित्रपटाचं नाव होतं अयोध्येचा राजा. यानंतर अनेक मराठी चित्रपट आले आणि त्यातील कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, तंत्रज्ञांनी आपल्या मनावरती अधिराज्य गाजवलं. हाच मराठी चित्रपटाचा सुवर्ण इतिहास आपल्या सर्व अप्सरा आपल्या नृत्यातून आपल्या समोर उलगडणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या अप्सरेचं, गिरिजा ओखीचं.
इकडे नको आपण इकडे उभं राहून बोलूया. आज एक माणूस भलतच खुश दिसतोय. आज एका माणसाचा नाच आम्हाला जाम आवडलाय. काय चाललंय का एका माणसाच्या मनात? इकडच्या स्वारींनी खुश राहावं म्हणून गेला नाच. इकडच्या स्वारीला कधी सॉरी म्हणण्याची वेळ आणून देऊ नका. पुष्कर एक सांगू मी तुला. हा मला ना, मी नेहमी हा प्रोग्राम बघते आणि मला नेहमी एक प्रश्न पडतो की पुष्कर फुबाईफूचं अँकरिंग करतोय की एकापेक्षा एकचं. तू इतकी मज्जा आणतोस माहितीये ना, जान आणतोस तू एकदम कॉमेडी करून. खरंच खूप छान करतोस अँकरिंग. थँक्यू. विनोदाच्या महाराणीकडनं अशी पावती मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे तुमच्याकरता पुष्कर. थँक्यू, थँक्यू सो मच. जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. मयूर, मुळात हे गाणं करताना एक विचार होता की तो काळ एस्टॅब्लिश झाला पाहिजे स्टेजवर, आणि तो करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते तू तो खूप सुंदर केलास. आणि हा परफॉर्मन्स तुझा मला अतिशय आवडलाय. निर्मिती ताई, तुला हा परफॉर्मन्स कसा वाटला? म्हणजे शी शी ए असं नसतं ग का, चल चल. कारण फुबाई फूच्या सेटवरती तू जेव्हा जजमेंट द्यायचीस तेव्हा तुझ्या या रिॲक्शन्समुळे आम्हाला कळायचं की तुला परफॉर्मन्स किती आवडला आणि मार्क्स किती देणार आहे. चल असं कसं शी शी अरे सगळ्या एकत्र कर माझ्या. क्या बात है, वाह. आणि तू पहिल्यांदा जेव्हा साडीत नॉर्मल सहावारी साडीत आलीस ना तेव्हा मला खरंच कळलं नाही की आतमध्ये एवढं सगळं तू घातलंयस. आणि त्या साडीत तितकीच तू सोज्वळ छान असं मला वाटत होतं तोपर्यंत तू जागाच्या मागे गेलीस आणि अखंड नऊवारीत तू आलीस. तो डान्स मला आवडतोय आवडतोय इथपर्यंत तू फक्त पदर सोडून, अर्थात तू म्हणालास तसं फक्त पदर सोडून नाही, तुझे एक्सप्रेशन पण बदलले आणि फार सुंदर. म्हणजे काय एक्सप्रेशन आहेत यार, काय एक्सप्रेशन होते तुझे. म्हणजे तो बदलता काळ इतका सुंदर दाखवलास तू की प्लीज आता मी काही फार बोलत नाही. थँक्यू. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. उत्तम परफॉर्मन्स. थँक्यू सर. त्या गाण्यामध्ये एक विशिष्ट मूव्हमेंट मला मेन्शन केलीच पाहिजे आणि ती म्हणजे आता कशाला उद्याची बात, चल ला तुम्ही एक जंप घेतली ती अप्रतिम होती. त्यानंतर माळ्याच्या मळ्यामध्ये या गाण्यामध्ये आम्हाला तुम्ही सुलोचनाबाई दीदी आमच्या आणि जयश्रीबाई या दोघींची आठवण करून दिलीत. डोळ्यासमोर आल्या त्या दोघी सुंदर अशा स्त्रिया. आणि त्यानंतर तिसऱ्या गाण्यामध्ये लीलाबाई, लीला गांधी, लास्ट वर्ड लावणीमध्ये आणि त्या चित्रपटात त्या गाण्यामध्ये त्यांच्याबरोबर एवढासा छोटासा मीही होतो. खूप खूप छान छान आठवणी तुम्ही करून दिल्यात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स झाला, पण अर्थात सर्वात जास्त सुंदर म्हणजे तुमचं हे होतं पूर्ण गाण्यामध्ये इथपासून इथपर्यंत. आणि थँक्स टू मयूर की ते अतिशय सुंदर बसवण्यात आलं आणि तुम्ही ते अतिशय सुंदररित्या सादर केलं. की बेटा ऑल द बेस्ट. थँक्यू सर. गिरिजा, ह्या आठवड्यापासून आपल्याला गुरूंचे मार्क्स मिळणार नाही आहेत, आपल्याला मार्क्स SMS रूपी देणार आहेत ते आपले प्रेक्षक. तेव्हा आता वोट अपील. नमस्कार, मी गिरिजा ओक, माझा कोड नंबर आहे 5. मला वोट करण्यासाठी जर तुम्हाला माझा डान्स आवडला असेल तर टाईप करा EPE space 5 आणि पाठवा 57575 वर. BSNL आणि MTNL ग्राहकांनी वोट्स कसे द्यायचे याची संपूर्ण माहिती तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहे. धन्यवाद.